महाविकास आघाडीच्या काळापासून ते महायुतीच्या काळापर्यंत जो मुद्दा गाजला तो म्हणजे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा। मवियाच्या काळात मेट्रो मार्गिका 3 साठीचा या जागेचा विचार झाला, पण त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपनं विरोध केला होता। मात्र आता याच जागेवर मेट्रो मार्गिका 6 कारशेड उभं राहत आहे। यात सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मेट्रो 6 कारशेडचा तिढा सुटला। मवियाच्या काळात विरोधकांच्या निशाण्यावर आलेली आणि महायुतीच्या काळात कारशेडचा तिढा सोडवणारी हीच ती कांजूरमार्ग मधली जागा जिथे उभारलं जाणार आहे मेट्रो 6 मार्गिकेचं कारशेड। मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे, कारण याच कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो 6 कारशेड बनणार आहे। इथे आपण जर बघितलं तर 44 हेक्टर ही पूर्ण जागा आहे, त्यातल्या 15 हेक्टर जागेवर हे कारशेड होणार आहे आणि त्यासाठी 502 कोटींच्या प्रकल्पासाठीच्या निविदा MMRDAकडून काढण्यात आलेल्या आहेत। साधारणपणे 30 महिन्यांचा म्हणजे साधारणपणे 2.5 वर्षांचा वेळ लागणार आहे। खरं तर सरकारचा विचार आहे की 2025 मेट्रो 6 जी मार्गिका आहे ती सेवेत यावी, ह्या संपूर्ण म्हणजे जोगेश्वरीपासून ते विक्रोळीपर्यंत ही मार्गिका सुरू व्हावी आणि त्यासाठी आता जलद गतीने हे काम सुरू केलं जाणार आहे। सध्या मेट्रो 6 मार्गिकेचं काम 50-60% पूर्ण झालंय, त्यामुळे प्रत्यक्षात या मार्गिकेवरून मेट्रो धावण्यासाठी 2025 उजाडणार असं दिसतंय। मेट्रो 6 कशी आहे ते पाहूयात। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना मेट्रो 6 माध्यमातून जोडण्यात येईल। जोगेश्वरी ते विक्रोळी अंतर कमी होईल। जोगेश्वरीच्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीपर्यंत ही मेट्रो धावणार। 15.31 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेत 13 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे। 6,672 कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी येतोय। कारशेडसाठी 506 कोटींच्या प्रकल्पाच्या निविदा MMRDAकडून काढण्यात आल्या आहेत। 18 स्टेबलिंग लाईन्स, वर्कशॉप, मेंटेनन्स लाईन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग सुविधा, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर, स्टाफ क्वार्टरचा यात समावेश आहे। कारशेडचा प्रश्न सुटल्यानं आता मेट्रो 6 मार्गिकेच्या कामाला अधिक वेग येणार आहे, तर दुसरीकडे कारशेडच्या जागेवरून सुसाट वाद सुरू झाला आहे। किती काळ गेला मधला? 3 वर्षाचा काळ मधला निघून गेला। किती खर्च वाढला, वेळ गेला, लोकांना त्रास झाला, अजूनही रस्ते तिथे ब्लॉक होत आहेत त्या भागामध्ये। इतक्याला मेट्रो सुरू झाली असती, पण विरोधासाठी विरोध हे भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता। शेकडो वारेतली जंगलं झाडं तोडून आपण पर्यावरणाचा नाश केला, लोकांवर खटले दाखल केले विरोध करणार आणि शेवटी परत आलात कुठे ते तिथेच। मवियाच्या काळात मेट्रो 3 या जागेवरून वाद झाला। पुढे ही जागा मिठागराची असून केंद्र सरकारने या जागेवर हक्क सांगितला, त्यानंतर ही जागा राज्य सरकारचीच असल्याचं यावर्षीच्या अधिवेशनात स्पष्ट झालं आणि आता या जागेवर मेट्रो 6 कारशेडचा मार्ग मोकळा झाला। वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।